लोकसभेच्या उमेदवारांनी परीक्षा दिली होती आणि आता उद्या निकाल लागणार आहे. निकालापूर्वी आपल्यासोबत बोलण्यासाठी उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार वर्षाताई गायकवाड आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. ताई, उद्या निकाल लागणार आहे, काय धाकधूक? एक्झिट पोलची नंबर बघून काय वाटतंय की उद्याचा निकाल कसा? नाही, मी एक्झिट पोल जे फक्त जे मतं आहेत त्याच्यावरती मी फक्त विचार असा करते की छोटी ते मॅथमॅटिक्स आहे, मॅथमॅटिक्स सगळं बरोबर असेल असंही नाही. आजही जसं आता थोड्या वेळापूर्वी मला काही लोकांनी विचारलं की तूत वाढले का पैसे, 2 रुपयांनी वाढले अमूलचा रुपये. ठीक आहे, आता ते लोकांनी समजून घेतलं पाहिजे. टोलचे पैसे वाढले 200 रुपयांनी, लगेच इलेक्शन संपलं की सगळे पैसे वाढले. म्हणजे इलेक्शनच्या वेळेला 200 रुपयाचा गॅस कमी करायचा, नंतर 500 रुपयांनी वाढवायचा. ही सातत्याने भाजपची पद्धत आहे. वर्षा गायकवाड काय बोल, गड कायम राखणार? तुम्ही आता सांगितलं दोन्ही गड कायम राखणार नक्कीच. तर ह्या होत्या आपल्यासोबत वर्षाताई गायकवाड आणि दोन्ही गड मी कायम राखणार अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाशसह सीमा आडे, झी 24 तास, मुंबई.